नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। कळवण तालुक्याचे त्वचा रोगाचे नामांकित डॉक्टर पंकज आहिरे यांचा वाढदिवस अत्यंत स्तुत्य उपक्रमांनी साजरा होत आहे। वाढदिवस म्हटलं की मोठं सेलिब्रेशन केलं जातं, मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत डॉक्टर पंकज आहिरे यांनी अतिशय आगळा वेगळा उपक्रम राबवत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे। सध्याचं धावतं जग यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, त्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या शरीरावर होताना दिसत आहे। त्यामुळे दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीला आजारांचा विळखा वाढत आहे। संचारबंदीमुळे अनेक निराधार वृद्ध अपंगांची व्यक्तींना चूल कशी पेटवायची असा प्रश्न पडला होता, मात्र डॉक्टर पंकज आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध निराधार अपंग गरीब व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या, त्यामुळे त्यांची उपासमार थांबली आहे। सप्तशृंगी गडावर पत्रकार इम्रान शहा यांनी शिवऋण युवा प्रतिष्ठान या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने एका अपंग व्यक्तीला वॉकरची मदत तसेच अपंग निराधार वृद्ध अति बिकट परिस्थितीचा सामना करणारे गरजूवंत गरीब लोकांना मदत मागितली। या ग्रुपमध्ये सहभागी झालेले डॉक्टर पंकज आहिरे यांचा वाढदिवस साजरा सप्तशृंगी वयोवृद्ध आश्रम नांदूर येथे करण्यात ठरवले।